नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, कुंडलीमध्ये आठव्या स्थानात शुक्र असेल तर त्याचे मिळणारे परिणाम नेमके कशा प्रकारचे असतील, म्हणजे ते शुभफलदायी असतील का अशुभ फलदायी असतील का, या सर्व संदर्भातले खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा, या चॅनलद्वारे प्रत्येक स्थानामध्ये शुक्र आणि त्याचे मिळणारे परिणाम कशा प्रकारचे असतील या संदर्भातले व्हिडिओ अपलोड होत आहेत, आपण त्याचा आनंद जरूर घ्या. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत, समजा आठव्या स्थानात शुक्र असेल तर त्याचे मिळणारे नेमके परिणाम कसे असतील. इथे जी कुंडली तुम्हाला शेजारी मांडलेली दिसत आहे, त्या कुंडलीमध्ये ज्या स्थानात शुक्र आहे त्या स्थानालाच आठवं स्थान किंवा अष्टम स्थान असं म्हटलं जातं. आता या आठव्या स्थानाला किंवा अष्टम स्थानाला दुसरासुद्धा शब्द आहे, ते म्हणजे मृत्यूस्थान. अर्थात या शब्दावरून तुम्हाला समजलं असेल की हे जे स्थान आहे हे स्थान कुंडलीतलं अशुभ स्थान म्हणून ओळखलं जातं. आता नाव त्याचं मृत्यूस्थान आहे म्हणून शब्दशः मृत्यू इथून पाहिला जातो का? अजिबात नाही. परंतु जीवन कमी होण्याकरता किंवा मृत्यूकडे जाण्याकरता ज्या गोष्टी किंवा ज्या गोष्टीमुळे त्या त्रास होऊ शकतो अशा प्रकारच्या बऱ्याचशा गोष्टी या स्थानामधून पाहिल्या जातात. अर्थातच हे जे स्थान आहे हे स्थान संपूर्णपणे अशुभ असं मुळीच समजू नका. अर्थात या संदर्भातले सुद्धा आपण चर्चा करू. तर शुक्राबाबतीत सांगायचं झालं तर शुक्रावरून साधारणपणे वैवाहिक सुख्य, कामुकता किंवा आर्थिक स्तर हा व्यक्तीचा पाहिला जातो. मग असा हा संपूर्णपणे शुभ असा ग्रह जर का आठव्या स्थानात गेला तर त्याचे नेमके मिळणारे परिणाम कशा प्रकारचे असतील. सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो शुक्र आहे हा शुक्र जरी आठव्या स्थानात गेला तरी तो शुभसंबंधित आहे की नाही हे पाहणं थोडं गरजेचं ठरतं. म्हणजेच हा शुक्र समजा शुभसंबंधित असला, शुभसंबंधित म्हणजे नेमकं काय, तो स्वतःच्या राशीमध्ये असेल म्हणजे वृषभ किंवा तुळा राशीत असेल किंवा उच्च राशीमध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये असेल किंवा चांगल्या ग्रहांच्या दृष्टीयोगात असेल तर त्याला शुभ संबंधित म्हणतात. आणि तो समजा शत्रुराशीत असेल, अशुभ राशीत असेल किंवा अशुभ ग्रहांच्या युतीयोगांमध्ये असेल तर त्याला अशुभ फलदायी झाला असं समजलं जातं. तर समजा हा शुभ फलदायी असेल, म्हणजे हा जो अष्टमातला शुक्र आहे हा शुभ फलदायी असेल तर तुम्हाला मिळणारा जो जोडीदार असतो त्याचा आर्थिक स्तर अतिशय उत्तम असतो. किंवा बऱ्याच वेळा तुम्ही हे सुद्धा पाहिलं असेल की एखाद्या व्यक्तीचा विवाह झाल्यानंतर त्याची आर्थिक स्थिती ही बदलते आणि खूप चांगला त्याच्यामध्ये एक ट्रान्झॅक्शन दिसून येतं. तर तो जो भाग आहे तो भाग तुमचा शुक्र अष्टम स्थानामध्ये चांगल्या स्थितीत असेल म्हणजे शुभ स्थितीत असेल तर अशा प्रकारचे परिणाम तुम्हाला नक्की मिळतात. त्याचप्रमाणे तुमचे जे सासरकडील जे मंडळी असतात यांचासुद्धा आर्थिक स्तर हा अतिशय चांगल्या प्रकारचा असतो आणि ते खूप कॉपरेटिव्ह असतात, म्हणजे तुम्हाला त्यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारची मदत मिळू शकते किंवा केलीसुद्धा जाते. तिसरी महत्त्वाची गोष्ट की जी तुमच्याबरोबर सरळ सरळ रिलेट करते म्हणजे तुमच्यासाठी, ती म्हणजे तुमचासुद्धा आर्थिक स्तर हा चांगला राखला जातो. जर का तुमच्या आठव्या स्थानात शुभसंबंधित असेल शुक्र तर मग तो नेमका कशा प्रकारे, बऱ्याच वेळेला आपण असं पाहतो की आपण कोणाची मदत करतो आपल्याला त्याबद्दलची काहीही अपेक्षा नसते आणि अपेक्षा नसताना आपण त्याची मदत करतो आणि तुम्ही विसरूनसुद्धा जातो. परंतु तो जो व्यक्ती आहे हा व्यक्ती ही मदत लक्षात ठेवतो आणि तुम्हाला त्याचा रिटर्नसुद्धा देतो. तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत किंवा अशा प्रकारचे जे आपल्याला काही भाग असे मिळतात किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी मिळतात त्यांच्यातून लाभ असे मिळतात तर असे लाभ हे या स्थानातून पाहिले जातात. बऱ्याच वेळा दत्तक विधान वगैरे असतं किंवा एखाद्याची संपत्ती आपल्याला न कळत एक कोणी व्यक्ती आपल्या नावावरती करून जातो किंवा बक्षीस पात्र मिळतात, म्हणजे अशा गोष्टी की ज्यामध्ये तुम्ही काहीही मेहनत केलेली नाही, कसल्याही प्रकारची अपेक्षा केलेली नाही, अशा प्रकारचं धन हे या स्थानातून पाहिलं जातं. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारामधून येणारं जे धन आहे तेसुद्धा या स्थानामधून पाहिलं जातं. म्हणजे समजा तुमचं अष्टम स्थान चांगलं असेल तर अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा या स्थानामधून पाहता येतात. अर्थात हा भाग चुकीचा आहे परंतु ह्याच्यामध्ये ह्यासुद्धा गोष्टी येतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा या स्थानातला जो शुक्र आहे हा शुक्र अशुभ फलदायी असेल, अशुभ फलदायीची आपण व्याख्या सुरुवातीला केलीच आहे, मग ह्याचे जे मिळणारे परिणाम आहेत हे परिणाम साधारणपणे तुमच्या आरोग्याच्या संदर्भात जास्त प्रमाणात दिसून येतात. म्हणजे आरोग्याच्या संदर्भात अशा प्रकारच्या व्याधी होतात की ज्या तुमच्या किडनीशी रिलेटेड म्हणजे मूत्राशयाशी रिलेट करणाऱ्या ज्या व्याधी आहेत किंवा आजार आहेत ते होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. स्त्रियांच्या संदर्भामध्ये जर का तुमच्या अष्टम स्थानामध्ये अशुभ संबंधित शुक्र असेल तर मासिक पाळीच्या संदर्भातले त्रास किंवा गायनॅक कॉम्प्लिकेशन्स किंवा स्त्रियांच्या संदर्भातले जे विकार असतात ते होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. म्हणजेच जर का तुमच्या अष्टम स्थानात शुक्र आहे तो शुक्र शुभ फलदायी आहे की अशुभ फलदायी आहे हे जाणून घेणं थोडंसं गरजेचं ठरतं आणि त्यानंतरच तुम्हाला त्या संदर्भातले अनुभव नक्की येतात. तुम्ही तुमच्यासुद्धा कुंडलीत पहा अशा प्रकारचा अष्टम स्थानात शुक्र असेल तर तो नेमका शुभ आहे की अशुभ आहे आणि त्याचे मिळणारे परिणाम नेमके कशा प्रकारचे आहेत, त्या संदर्भातलं तुमचं जे विधान आहे ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. आणि आपलं जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.